साताऱ्यातील लोकशाही न्यूज चॅनलचे पत्रकार आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी प्रशांत जगताप यांच्यावर भ्याड हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी हर्षल चिकणे याच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान साताऱ्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. सातारा शहरातील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला पत्रकार प्रशांत जगताप हे गेले असता हर्षल चिकणे या व्यक्तीनं जुना राग मनात धरून त्या ठिकाणी येऊन त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये प्रशांत जगताप हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पत्रकार प्रशांत जगताप यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याची माहिती समजताच साताऱ्यातील सर्व पत्रकारांनी सातारा शहर पोलीस स्टेशन इथं जमा होऊन या हल्ल्याप्रकरणी निषेध व्यक्त केला. हल्लेखोराला तात्काळ अटक करावी अशी मागणी उपस्थित पत्रकारांनी केली. लोकशाही न्यूज चॅनेलचे साताऱ्याचे प्रतिनिधी आणि सातारा जिल्ह्याच्या सोशल मीडिया परिषदेचे पदाधिकारी असलेले प्रशांत जगताप यांच्यावर पत्रकार परिषद सुरू असतानाच हल्ल्याचा जो काही प्रयत्न झाला त्याबद्दल सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं मी तीव्र शब्दामध्ये या घटनेचा निषेध करतो आहे. या संदर्भामध्ये या घटनेच्या अनुषंगानं काही वेळापूर्वीच माझे आणि सातारा जिल्ह्याचे SP सन्माननीय समीर शेख साहेब यांची चर्चा झाली आहे आणि आम्ही सर्वांनी माझे सगळे सहकारी तिथं सातारा शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर संबंधित आरोपीला अटक करण्याची मागणी करत आहेत. आपले सहकारी प्रशांत जगताप यांच्यावरती आज जो काही प्रकार घडलेला आहे निषेध तर आम्ही केलेलाच आहे, परंतु दुसरी भाग आम्ही महत्त्वाचं इथं सांगू इच्छितो. आमच्यावर हल्ला करण्यासाठीच ही व्यक्ती तिथं आली होती. एकंदर जो CCTV फुटेज आहे, खरं तर ही पत्रकार परिषद चालू असताना त्यांनी तिथं यायचं काही काम नव्हतं. मी स्वतः त्याला सांगत होतो की तो ही पत्रकार परिषद चालू आहे, पत्रकारांचा इथं जे काय आहे ते सगळे प्रश्नावली प्रश्न उत्तर चालू आहे, तुझं इथं काही काम नाही, तू इथं थांबू नको. परंतु त्याचं जे इंटेन्शन होतं की हल्लाच करायचा, म्हणजे ह्या इंटेन्शनलीच तो प्रशांतला मारायलाच तिथं आला होता. आणि जो काही प्रकार आहे तो थोड्या वेळातच आपल्या सर्व प्रसारमाध्यमांसमोर पण दिसेल की जरी हल्ला करणारा माणूस तिथं आला तरी आमच्या पत्रकारांनी ते रेजिस्ट केलेलं आहे आणि त्याला प्रत्युत्तर पण दिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यापुढं मला एक सांगायचं आहे सर्वांनाही, जर का कोणी पत्रकारावर हल्ला करायचा प्रयत्न केला तर आमच्यातला कुठलाही पत्रकार शांत बसणार नाही, त्या पद्धतीनंच त्याला उत्तर दिलं जाईल. पत्रकारांची एकजूट काय असते ते या निमित्तानं खरं तर आपल्या जनतेसमोर जाणार आहे. जो आरोपी आहे त्याने ही पहिलीच घटना केलेली आहे असं खरं तर म्हणता येणार नाही. यापूर्वी त्यांनी पोलिसांच्यावर देखील हल्ला केला आहे आणि त्या संदर्भातली बातमी मोठ्या धाडसानं प्रशांत जगताप यांनी लोकशाही न्यूज चॅनलला दाखवली. त्याच्यानंतर त्या संबंधित आरोपींच्यावर गुन्हा दाखल झाला आणि खरं तर त्याला अटक झाली किंवा न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागलेले आहेत. त्यामुळं तो चिडून जाऊन हा हल्ला झालेला आहे. हा पूर्वनियोजित कट आहे असं तरी आता म्हणायला काही हरकत नाही, कारण एखादा माणूस यावेळेला तुम्ही एखाद्या पत्रकार परिषदेत घुसतो तिथं बसल्याचं नाटक करतो आणि हल्ला करतो ह्याचा अर्थच असा निघतो की निश्चितपणानं तो जीवघेणा हल्ला होता. लोकशाहीचे पत्रकार आणि मराठी पत्रकार परिषदेचे डिजिटल मीडियाचे पदाधिकारी असलेले प्रशांत जगताप यांच्यावर भ्याड हल्ला झालेला आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बसले असताना एका हर्षल चिकणे नामक व्यक्तीनं त्यांच्यावर भ्याड हल्ला केला आहे. तर पहिल्यांदा सातारा पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. असा भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील आम्ही आत्ता पोलिसांकडे केलेली आहे. त्याबद्दलचा तक्रारी अर्ज देखील दिलेला आहे. त्यांच्यावर आता पत्रकार हल्ला विरोधी कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल झालेला आहे. दरम्यान या पत्रकार हल्ला प्रकरणी मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरीश पाटणे यांनी तत्काळ फोनवरून पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी चर्चा करून सदर हल्लेखोर व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सर्व पत्रकारांनी केलेल्या मागणीनंतर सातारा शहर पोलिसांनी हल्लेखोर हर्षल चिकणे याच्यावर गुन्हा पत्रकार संरक्षण कायद्यानुसार दाखल केला आहे. सातारा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज दुपारी लोकशाहीचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत जगताप यांच्यावर आज
हर्षल चिकने यांनी दुपारी अचानकपणे मारहाण करून हल्ला केल्याबाबतची तक्रार प्रशांत जगताप यांनी आमच्याकडे दिलेली आहे आणि त्या पद्धतीने पोलीस स्टेशनला हर्षल चिकने यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे योग्य त्या कलमान्वये प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था आणि मालमत्तेचे नुकसान अधिनियम 2017 जो कायदा आहे पत्रकारितेचा तोही कायदा या ठिकाणी आम्ही लावलेला आहे. आरोपीचा शोध घेणे कामी वेगवेगळ्या टीम रवाना करण्यात आलेल्या असून गुन्ह्याचा बारकाईने तपास करत आहोत. सर भरपूर